राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील चौतीस टक्के दराने मिळणार आहे महागाई भत्ता जाणून घेऊया याबाबत सविस्तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये वाढ केल्याने आता चौतीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे या अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकतीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता यामध्ये आणखीन तीन टक्के वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने जुलै दोन हजार पासून महागाई भत्त्याचे दर एकतीस टक्के करण्यात आले आहेत परंतु केंद्र सरकारने केलेल्या डीए वाढीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना देखील वाढ लागू करण्यात येणार आहे कारण शासनाच्या गंगाजळीवर मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक राहत आहे तसेच कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर आर्थिक लाभ मिळत नाही त्यामुळे केंद्र सरकार याप्रमाणे चौतीस टक्के दराने लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जाणार आहे शिवाय कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता एक एप्रिल दोन हजार बावीसपासून लागू करण्यात आला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ झाली आहे केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ताबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे